नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. एक नजर हेडलाईन्सवर. राज्यावर कर्जाचा डोंगर, मात्र अभ्यास करून कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील, अजित पवार. 1800 फूट खोलीच्या कोकण कड्यावरून 9 वर्षाच्या चिमुरडीचं चित्तथरारक रॅपलिंग. असंघटित कामगारांना वाऱ्यावर सोडल्याचा दावा, घर कामगारांना अजूनही मिळाले नाही अधिकार. आणि NRC आणि कॅबच्या विरोधात मुस्लिम बांधवांचे आंदोलन. सत्ता स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात आले. त्यांचा जोरदार स्वागत देखील करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं अजित पवारांनी म्हटलंय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज पिंपरी चिंचवड शहरात जंगी स्वागत करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ते आज पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरात आले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजित पवारांच्या उपस्थित एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी अजितदादा संवाद साधलेत. अकुर्डी येथे अजितदादा दाखल होताच फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विधिमंडळात निर्णय घेतला जातो. आधीच सरकारवर 7.5 कोटीचं कर्ज आहे. या सगळ्याच बाबी पाहून अभ्यास करून शेतकरी कर्जमाफी केली जाईल, असं अजितदादा पवारांनी म्हटलंय. कामं चालू आहेत. उदाहरणार्थ समृद्धी महामार्ग असेल, आपल्या नव्या मुंबईचा विमानतळ असेल, आपली मेट्रो असेल, सगळीकडचे म्हणजे नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, जिथं जिथं मेट्रोची कामं चाललेली आहेत ते असेल, किंवा वेगवेगळ्या ॲन्युटीच्या बेसिसवर रोडची कामं चाललेली होती, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं चाललेली आहेत. त्याला पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काही हमी दिलेली आहे. त्या सगळ्या हमीचा विचार करता हे जवळपास 7.5 लाख कोटी आणि ते जवळपास 2.25 लाख कोटी असा तो कर्जाचा डोंगर आहे. आणि त्याच्यामुळं एकदा परवाच्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये देखील ह्याच्याबद्दलचा सूतोवाच झालेला आहे. कदाचित ह्याबद्दलचं काही माहिती हे देखील महाविकास आघाडी राज्यातल्या जनतेला मिळण्याच्या करता देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याच्यातून मग आपल्यावर किती बोज आहे, किती त्याच्यातनं व्याज द्यावं लागतं आणि विकास कामाला किती पैसे राहतात आणि पगाराला किती पैसे जातात, पेन्शन जे चालू आहे मागच्या काळातलं त्याला किती पैसे जातात, हे संपूर्ण चित्र स्पष्ट देता पुढे येईल. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, हे जरी खरं असलं तरी देखील जो वंचित वर्ग आहे, जो मागासवर्गीय आदिवासी भटका, इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक किंवा बहुजन समाज, ह्या सगळ्या घटकाला हे राज्य आपल्याकरता निर्णय घेतं अशा पद्धतीचं वाटलं गेलं पाहिजे. ते आम्ही बोलून वाटणार नाही, ते कृतीतनं राज्य सरकारमध्ये असणाऱ्या प्रमुखांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एकोप्याने मिळून हे दाखवावं लागेल. मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार डिसेंबरपर्यंत होणार असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. आता ज्यांना ज्यांना मंत्रिपद मिळालं आहे ते सर्व अनुभवी आहेत आणि हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाचा विस्तार चर्चा करून निर्णय निघेल. मंत्रिमंडळाचा एकूण संख्या किती असते? 43. आज मंत्री किती आहेत? मुख्यमंत्री धरून 7. म्हणजे जागा निश्चितपणे खाली आहेत, ही तर निर्विवाद सत्य आहे. आता काही झालं तरी 7 लोक राज्याचा कारभार अधिवेशनापुरता करू शकतात, पण बाकीची जी काही महाराष्ट्र म्हणून चांद्यापासून बांध्यापर्यंत जी कामं करायची असतात त्याच्यामध्ये राज्यमंत्री नेमले गेले पाहिजेत, मंत्री नेमले गेले पाहिजेत, खात्यांचं वाटप त्या त्या प्रमाणात, कारण 5-5, 6-6 खाती एक जण वर्षानुवर्ष पाहूच शकत नाही. ही वस्तुस्थिती नाकारायचं कोणी कारण नाही, परंतु तो विस्तार कधी करायचा आणि कुणाकुणाला घ्यायचं हा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचा अधिकार आहे.
आणि त्याच्यावर ते तिघजण प्रमुख जण बसून निर्णय घेतील. हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा अनेक ट्रेकर्सना आकर्षित करतो. तब्बल 1800 फूट खोली असलेल्या या कोकणकड्यावर पुण्याच्या स्वानंदी तुपे या अवघ्या 9 वर्षीय चिमुकलीनं रॅपलिंग करत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय. 1800 फूट खोली पाहिल्यावर आपला श्वास रोखल्याशिवाय राहत नाही. ही खोली उघड्या डोळ्यांनी पाहायची म्हटलं तर भीती वाटू शकते, मात्र याच 1800 फूट खोलीच्या कोकणकड्यावर स्वानंदीनं रॅपलिंग केलंय. 10 डिसेंबरला स्वानंदी आणि तिचे वडील सचिन तुपे यांनी सकाळी 9:30 रॅपलिंग सुरू केलं. पहिला टप्पा होता 900 फुटांचा. या टप्प्यात ओव्हरहँग म्हणजेच लटकत जावं लागतं. स्वानंदीने तो अर्धा तासातच पूर्ण केला. पुढचा टप्पा 600 फुटांचा. तिने हा टप्पा केवळ 10 मिनिटातच पूर्ण केला. 300 फुटांचा तिसरा टप्पा तिने 8 मिनिटात पूर्ण केला. रॅपलिंग केल्यानंतर अतिशय खडतर अशा वाटेतून 5.5 तास भ्रमंती करून तिने ही मोहीम पूर्ण केली आहे. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असतो. शरद पवार यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यासाठी रॅपलिंग केल्याचं स्वानंदीचे वडील सचिन तुपे यांनी म्हटलंय. आज 12 डिसेंबर पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या स्वानंदीनी हा संकल्प केला होता की साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने काहीतरी वेगळं करायचं, म्हणूनसाठी तिला आम्ही सर्वांनी मिळून असं सांगितलं की हा कोकणकडा आपण सर करू. तर ती 1 मिनिटामध्ये तयार झाली कोकणकड्यावरती रॅपलिंग करायला, आणि अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही हा 900 मीटरचा पहिला टप्पा पार करून इथं खाली आलेलो आहे. स्वानंदीने यापूर्वी अवघड असा लिंगाणा सर केला होता. आता 1800 फुटांच्या कोकणकड्यावर रॅपलिंग करत तिने आणखी एक केलेली ही धाडस मोहीम नक्कीच कौतुकास्पद आहे. साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही कोकणगडा रॅपलिंग करायला आलो. कोणत्या साहेबांच्या? शरद पवार साहेब. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही या ठिकाणी कामगारांच्या कामगार कायद्यांचे होत्याचं नव्हतं करून टाकणाऱ्या आणि असंघटित कामगारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र सरकारच्या नवीन वेतन संहिता आणि येऊ घातलेल्या सामाजिक सुरक्षा संहितेला घर कामगार महिलांनी विरोध दर्शवलाय. घरेलू कामगाराचा लढा हा अस्तित्वाचा लढा आहे. त्यांचा आत्मसन्मान आणि कामगार हक्काचा आहे. मानव अधिकाराचे संयुक्तिक घोषणापत्र 1948 जाहीर झाले, पण घरेलू कामगारांना अजूनही त्यांचा अधिकार मिळाला नाहीये. जगण्यासाठी योग्य वेतन, कामाच्या ठिकाणी सन्मान, कामगार हक्क, कामाचे योग्य नियोजन, सामाजिक सुरक्षा यासारख्या मानवी अधिकारांसाठी त्यांना समाजासोबत तसेच सरकारसोबत झगडावे लागत आहे. जे आत्ता माझे कार्यकर्ते बोलले की आंदोलनासंदर्भात जे जानेवारीमध्ये 8 जानेवारीला जे देशव्यापी आंदोलन होणार आहे ह्याच्यामध्ये तर सगळ्या महिला, घरेलू कामगार महिला किंवा असंघटित क्षेत्रातील सगळ्या महिला जवळजवळ रोडवर उतरणार आहेत. पण त्याच्यामध्ये आम्हाला जास्त करून घरेलू कामगार महिलांना ज्या वयाचे 8 न ठेवता, कुठलीही 8 न ठेवता सरकारने त्यांची नोंद करून घ्यावी. 8 जानेवारीला सर्व असंघटित क्षेत्रातल्या कामगारांनी आंदोलन पुकारलेलं आहे देशव्यापी संप. त्या संपामध्ये सर्व कामगार ह्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत, कारण ह्या सरकारने कामगारांचे कायदे जे बदललेले आहेत आणि जी कामगार कपात जी केलेली आहे त्यामध्ये घरेलू कामगारांना वगळण्यात आलेलं आहे त्या कायद्यातून. त्यासाठी ह्या संपामध्ये घरेलू कामगार पण सामील होणार आहेत आणि रस्त्यावर त्या याच्यामध्ये सामील होणार आहेत. परंतु आमचं असं म्हणणं आहे की ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने हा मुद्दा अजेंड्यावर घेतला पाहिजे. घरेलू कामगारांसाठी कुठलंही बजेट नाही, तर बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे. किमान वेतन तर दिलंच पाहिजे. दरम्यानच्या काळात 3000 रुपये महिना पेन्शनची मागणी आहे. जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत दरवर्षी सन्मान धन हे 10000 रुपये त्यांनी दिलं पाहिजे. NRC आणि कॅबच्या विरोधात जमियत उल्मा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्रित आले होते. आज का जो ये आंदोलन है वो बिल के खिलाफ है, और वो बिल जो है सीधा सीधा मुसलमानों के ख़िलाफ़ एक साजिश है. मुसलमानों को हरेसमेंट करने के लिए, मुसलमानों को इस मुल्क में ग़ुलामी का तौक पहनाने के लिए एक बड़ी साजिश चल रही है ताकि मुसलमान कमज़ोर हो जाए. और उस हुकूमत को ये मालूम है कि अगर हमें यहाँ रहना है तो मुसलमानों को हरेसमेंट करना है, इसलिए वो तफरीक पैदा कर रही है, हिंदू मुसलमानों में फ़र्क पैदा कर रही है, नफ़रत का माहौल बना रही है. हम हमेशा जमियत उलमा के प्लेटफार्म से हमने हमेशा यकजहती कॉन्फ्रेंस करके लोगों में इत्तेफाक, प्यार, मोहब्बत का सबक देने की और दर्स देने की कोशिश की है. आज भी हम चाहते हैं कि इस धरने के ज़रिए से इस हुकूमत को ये आवाज़ पहुँच जाए कि मुसलमान
नफ़रत को पसंद नहीं करता और तुम नफ़रत का माहौल पैदा कर रहे हो। हम हमेशा जो बिल वो लेकर आई है उसके लिए आज भी ये आंदोलन हुआ है और ये आंदोलन जब तक चलता रहेगा जब तक ये बिल ख़त्म नहीं होगा। हम इस बिल को वापस करने की पूरी पूरी कोशिश करेंगे। हमारे बुज़ुर्ग हमारे असलाफ इसके लिए कोशिशें कर रहे हैं, हम उनके साथ हैं कंधे से कंधा लगाकर। और तमाम मुसलमान किसी भी तंजीम से ताल्लुक़ रखता हो वो इसके ताल्लुक़ से सब एक हैं, एक रहेंगे और एक होकर अपनी एक आवाज़ के साथ इसका धरना आंदोलन करते रहेंगे। आता घेऊ एक छोटी सी विश्रांती। तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत। रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका। दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट। प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा। प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ। तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत। रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका। दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ। उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी मी महापालिकेत महिन्यातील होणाऱ्या प्रत्येक सर्वसाधारण सभेसाठी सायकलवरून येणार या निर्णयाचे स्वागत करीत स्थानिक कार्यकर्ते जितेंद्र पोळेकर आणि लहू जागडे यांनी सायकल भेट दिली। त्या खरं तर राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडू आहेत असं हे त्यांचं कायम वेगळं काहीतरी असतं की आपल्याला लोकांसाठी काहीतरी वेळ करता आला पाहिजे। इंधनाची बचत करा, प्रदूषणमुक्त पुणे करा आणि सायकलला जी प्रतिष्ठा पूर्वी होती ती प्रतिष्ठा परत लाभावी म्हणून ताईंनी जो निर्णय घेतला तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना इतकं भावलं। माझ्या लहानपणापासून मला माझ्या वडिलांनी मुलाप्रमाणे वाढवलं। लहानपणापासून मी सायकल चालवते। आजही मुलांना आवडणारा निळ्या कलरची सायकल मी निवडली। काळाची गरज पाहता होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल हा उत्तम पर्याय आहे। सायकलमुळे आरोग्य चांगले राहते। आम्ही 2002 ते 2007 दरम्यान मी, वंदना चव्हाण, मुक्ता टिळक, मेधा कुलकर्णी, मंजुश्री खर्डीकर 5 जणी सर्वसाधारण सभेला सायकलवरून जायचो। सर्वसाधारण सभेला सायकलवरून बालगंधर्वपासून महानगरपालिकेत यायचो। पहिल्या सभेच्या वेळी तेव्हाचे महापौर सतीश मिसाळ यांनी आमचे जंगी स्वागत केले होते। अशा प्रकारे जुन्या आठवणींना उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी उजाळा दिलाय। आपल्या पुण्याच्या उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे सायकलवर महापालिकेपर्यंत जाणार ही न्यूज सगळीकडे पसरत होती, तर आपण त्यांच्याशी बोलूयात। ताई काय सांगाल, ही संकल्पना नेमकी का तुम्ही निवडली? ही संकल्पना निवडण्याचं कारण म्हणजे मला खरं तर इलेक्शन झाल्यापासून, निवडून आल्यापासून माझी इच्छा होती की सायकलवर कॉर्पोरेशनला एक दिवस तरी जायचं। आपण गेल्यामुळे बाकीचे नागरिक पण जागरूक होतील आणि तेही सायकल चालवतील। आणि सायकल चालवण्याचे हेतू फायदे की महिलांना व्यायाम करता येत नाही घरी, भाजीला जायचं म्हटलं तरी सायकलवर गेली पाहिजे महिला। प्रत्येकांनाच गाडी हवी असं आहे। 10वी झाली की मुलं म्हणतात गाडी हवी, पण गाडीचा शोक काही चांगला नाही आहे, तो प्रदूषण पण आहे आणि सगळ्याच बाबतीत हे तुम्हाला माहिती आहे। म्हणून सायकल चालवली पाहिजे मुलांनी पण महिलांनी पण। आणि सायकल चालवताना जास्त महिला दिसल्या पाहिजेत असं मला वाटतं, पण काही माझ्या भागात आहे ना महिला सायकल चालवतात। मी, मला सवय होती माझ्या मुलींना मी शाळेत ने आण करत होते। माझी ओळख जी आहे माझ्या प्रभा भागात त्या काय म्हणतात की सायकलवर जात होत्या ह्या ह्या आज नगरसेविका आहेत, पण आज त्यांच्यासमोर मी सायकल चालवते आणि ह्या महापौर आहेत ह्या, हे त्यांना कौतुक आहे माझ्याबद्दल त्यांना। आणि आता तुम्ही जे म्हणताय की काही दिवसानंतर तुम्ही स्वतः सायकलीवर परत, म्हणजे जसं जुन्या गोष्टी तुम्हाला आठवत आहेत की तुम्ही सायकल वापरली आहे, त्या संदर्भात काय सांगाल की तुम्ही खरंच अगदी संदेश देणार आहात? 2002 ते 2007 पहिल्या जीबीला मी, वंदनाताई चव्हाण आत्ता खासदार आहेत त्या, मुक्ताताई टिळक आमदार आहेत आत्ता, मेधाताई माझे आमदार आहेत आणि मंजुश्री खर्डीकर, ह्या अशा आम्ही 5 जणींचा ग्रुप होता। 5 जणी एकमेकींना आम्ही फोन करायचो
वंदनाताई तर मला म्हणायच्या सरस्वती तू माझ्याकडून या आपण जाऊया, मग आम्ही दोघी त्या तिकडून अशा बालगंधर्वपर्यंत यायचं घरापासून यायचो आम्ही आणि तिथून मग महानगरपालिकेत. पण पहिल्या दिवशी आमचं स्वागत सतीश मिसाळ होते त्यावेळेला, त्यांनी खूप जंगी स्वागत केलं होतं आमचं. मग फुलं घेऊन उभे राहिले होते, रांगोळी काढली होती आमच्यासाठी, म्हणजे आठवणीतले ते उदाहरण आहे. हो, आणि आता सध्या पुण्याचं जे वाढतं ट्रॅफिकचं म्हणा किंवा पोल्युशनचे जे प्रश्न आहेत त्यासाठी ते किती उपयोगी ठरेल असं तुम्हाला वाटतं? उपयोगी ठरेलच ना, कारण एक उपमहापौर सायकल चालवते गाडी असूनही, त्यामुळं प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मीही सायकल चालवली पाहिजे आणि सायकल चालवून तंदुरुस्त तेच होतील ना. आणि हे वाढतं पोल्युशन बघून काय वाटतं तुम्हाला की तरुण पिढी म्हणते की कम्फर्टेबल लाईफ हवी आहे त्यांना, तर तरुण पिढींना काय सांगू शकाल तुम्ही? तरुण पिढींनीच खरं तर सायकल चालवली पाहिजे, त्यांनी चालवली तर बाकीचे सगळे त्यांचं उदाहरण घेतील. चला मुलं एकमेकांच्या मदतीने सायकल चालवत, पण हल्ली कॉलेजच्या मुलांना गाडीशिवाय तथ्य नाही आहे. आता मुलींना तुम्हाला माहिती आहे पिंक कलर आवडतो, पण मला आता ब्ल्यू कलरची मिळाली. ब्ल्यू कलर हा मुलांना आवडण्याचा आहे, पण मला खरं सांगायचं म्हणजे एक काय की मला लहानपणापासून माझ्या वडिलांनी मुलासारखी ठेवलेली आहे, हां, म्हणून तशी पसंती करायला मला आवडते. मग मी 10वी 7वीपर्यंत होते तोपर्यंत माझे बॉयकट होते, त्यावेळेस मला वडिलांनी माझ्या बॉयकट आणि पॅन्ट शर्ट शिवाय मला नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे तुम्ही आता ब्ल्यू कलरची सायकल घेते. तर आपल्या उपमहापौरांनी सांगितलंय की प्रत्येक पुणेकरांनी आवर्जून सायकल खरेदी करावी आणि स्वतःच्या स्वास्थ्यासाठी सायकल चालवावी. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. गुजरात येथील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरात राबवण्यात येणारी महत्वाकांक्षी नदीकाठ संवर्धन योजनेअंतर्गत स्वतंत्र कंपनी SPV स्थापन करण्याच्या प्रस्तावावर अद्यापही निर्णय न झाल्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. साबरमती नदीच्या धर्तीवर हा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला असून एकूण 2600 कोटी रुपयांची कामे या योजनेअंतर्गत होणार होती. या योजनेसाठी महापालिकेकडून स्मार्ट सिटीप्रमाणे स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार. पुणे पिंपरी चिंचवड आणि कॉन्टोमेंट हा 10 किलोमीटर लांबीचा नदीकाठ आहे. त्यापैकी 20 किलोमीटर लांबीची मुळा नदी तर 14 किलोमीटर लांबीची मुठा नदी आणि 10 किलोमीटर लांबीत मुळा मुठा नदी असा प्रवास आहे. या प्रकल्पांतर्गत नदीकाठाचे विकास होणार आहे. नदीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधणे, नदीमधील अतिक्रमणे काढणे, नदीची खोली वाढवणे, नदीकाठच्या परिसरातील जागांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देणे. या योजनेला राज्याच्या पर्यावरण विभागाची मान्यता मिळाली असली तरी बदललेली राजकीय परिस्थिती आणि काही प्रस्तावांना न मिळालेली मंजुरी लक्षात घेता ही योजना गुंडाळी जाण्याची भीती वाटतेय. पुणे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत नदी संवर्धन ही मोहीम पुणे मेट्रोप्रमाणे स्वतंत्ररित्या राबवली जाणार आहे. यासाठी प्रस्ताव मंजूरही झाला, पण प्रत्यक्षात आजवर काम सुरू झाल्याचे दिसत नाहीये. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. पवना नदीवर केजूबाई बंधाऱ्यावरील मोरीत अडकलेल्या झाडांची मोठी खोडे, लाकडी ओंडके थेरगाव सोशल फाउंडेशनने नदीबाहेर काढली आहेत. पवना नदीवरील केजूबाई बंधाऱ्यातील सगळ्या मोरी सुरळीत व्हायला लागल्या आहेत. नदीने मोकळा श्वास घेतलाय. थेरगाव सोशल फाउंडेशन पवनामाईच्या स्वच्छतेसाठी कामकाज करतात. मागील काही दिवसात पवना नदीवर केजूबाई बंधाऱ्यातील मोरीवर पावसात वाहून आलेल्या झाडाची खोडे, लाकडे, सांगाडे त्यात अडकली होती. जलपर्णीचे बेट तयार झाले होते. TSFने त्यातील काही सांगाडे, लाकडे बाहेर काढली होती, परंतु काही मोठी लाकडे, झाडांची खोडे, सांगाडे काढता आले नव्हते. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर मोरीतील सर्व लाकडे आणि ओंडके बाहेर काढली. त्यामुळे पवना नदीतील केजूबाई बंधाऱ्यातील सर्व मोरी सुरळीत व्हायला लागली आहे. त्यामुळे पवना नदीने मोकळा श्वास घेतलाय. नाताळ निमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सव देखाव्याची रॅली तसेच बेस्ट सांताक्लॉज स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. या रॅलीमार्फत समाजात शांतता, सद्भावना व पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे. शनिवारी 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सेंट पॅट्रिक चर्च येथील बिशप हाऊसपासून ही रॅली सुरू होणार आहे. तसेच बेस्ट सांताक्लॉज स्पर्धेमध्ये सर्व धर्मीय सहभागी होऊ शकतात. तसेच प्रभू येशू ख्रिस्तची जन्मोत्सव देखाव्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व चर्चला सहभागी होता येईल. ख्रिश्चन ख्रिसमस फ्लोट रॅली यांच्यासाठी निमंत्रण करतो. या रॅलीचा मेन उद्देश आहे सामाजिक एकता
आपल्या इथं आपण बघितलं का वेगवेगळे समाज वेगवेगळे सण साजरा करतात. ख्रिश्चन लोक दिवाळी साजरा करताय, होळी साजरा करताय, गुरु नानक जयंती साजरा करताय, ईद साजरा करताय. पण मी कधी बघितलं नाही माझे इतर जातीचे मित्र ख्रिसमस सहभागी होतात. तर त्याच्यासाठी मी आपण सर्व जातीच्या लोकांना इन्व्हिटेशन देतोय, निमंत्रण करतोय की आमच्या या ख्रिसमस फ्लोट रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि आमच्या या रॅलीला सक्सेस द्या. एक नजर हेडलाईन्सवर. राज्यावर कर्जाचा डोंगर, मात्र अभ्यास करून कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील, अजित पवार. 1800 फूट खोलीच्या कोकण कड्यावरून 9 वर्षाच्या चिमुरडीचं चित्तथरारक रॅपलिंग. असंघटित कामगारांना वाऱ्यावर सोडल्याचा दावा, घर कामगारांना अजूनही मिळाले नाही अधिकार. आणि NRC आणि कॅबच्या विरोधात मुस्लिम बांधवांचे आंदोलन. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.